आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्रातला आजचा चर्चेतला मुद्दा आहे की महाराष्ट्रभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा मागच्या महिन्याचा पगार झालेला नाही, या महिन्याचा तरी वेळेत होईल की नाही याबद्दलची शंका सगळ्या कर्मचाऱ्यांना आहे. सिद्धार्थ कोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, तसंच सुस्मिता बधाणे आपल्या प्रतिनिधी मुंबईतून आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ सिद्धार्थ माझा आवाज येतो आहे? हाँ, येतो आवाज येतो मला। सिद्धार्थ तुझ्याकडे येण्यापूर्वी आपल्यासोबत आता महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे जोडले गेले आहेत. संदीप जी, या कोरोनाच्या काळातली ही तिसरी वेळ आहे की पगार वेळेत होत नाही आहे, काय काय अडचणी येतात? आता अडचणी काय येतात यापेक्षा आम्हाला आता लाज वाटायला लागली की आमच्या ज्येष्ठीची इज्जत आम्ही किती वेळा आता लाईव्ह वरती काढायची किंवा किती वेळा महाराष्ट्राला सांगायची, म्हणजे हे काय आमच्यासाठी घोषणा हुआ नाहीये की एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीये आणि म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा असं न्यूज 18 लोकमत वरती येऊन मांडाव्यात, इतर चॅनल्स वरती मांडाव्यात। खरं तर राज्यकर्त्यांना नेमकं करायचंय काय एसटी वाल्यांचं हेच मला समजत नाही आणि राज्यकर्त्यांना असा विसर पडत चाललाय का की याच एसटी कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये 304 जण आमचे तरुण सहकारी तडातड मरून गेले कोरोनामुळं। कोरोनाच्या काळात महाराष्ट्र बंद असताना एसटीवाला मात्र रस्त्यावरती राहिला, तुमचा मेरा पॅरामेडिकल स्टाफ वाहिला, आम्ही बॉर्डरवरती मजूर नेऊन वाहिले, राजस्थान मधून विद्यार्थी घेऊन आणलो, या सगळ्या गोष्टींचा विसर पडतोय की काय। आणि म्हणून एसटी कर्मचाऱ्यांची आज एवढी दयनीय अवस्था आहे, मागच्या वेळेस आपणच कव्हर केलं होतं की बायका पोरांसह आम्ही दिवाळीमध्ये रस्त्याच्या बाहेर आलो होतो, घराच्या बाहेर आलो होतो, न्यूज 18 लोकमत ते दिवसभर ते चित्रीकरण दाखवलं होतं। आम्हाला काही काही ठिकाणावरून असं फोन येत आहेत, आम्हाला सांगण्यात येतंय भाजीपाल्याचा व्यवसाय केला कोणी, चहाची टपरी टाकली, म्हणजे एसटी कर्मचारी नेमकं काय समजतात किंवा एसटीच्या विषयी काय धोरण सरकारला स्वीकारायचं हे माहिती संदीप नाहीये जी, की अनेक मला पत्र दिली। आज मी आता बांद्रा कोर्टामध्ये आहे, बर म्हणजे वेतन प्रदान अधिनियम कायद्याचा भंग केला म्हणून न्यायालयामध्ये मी केस केली, आज त्याचा निकाल आहे। थोड्याच वेळामध्ये बांद्रा कोर्टातील माननीय न्यायमूर्तींकडून अंतरिम त्याच्या आदेशावरती आम्हाला निकाल अपेक्षित आहे। मी वकील बर साहेबांच्या ऑफिसमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे बर संदीप जी, तेव्हा मला एक नेमकं सांगा, करावं काय किंवा मला एक सांगा की गेल्या महिन्याचा कोणाचाच पगार मिळालेला नाही का? काही ठिकाणी दिलेत आणि काही ठिकाणी दिलेले नाहीत, असं झालंय? नाही। जुलै पेडीन ऑगस्टच्या सगळ्यांचेच पगार राहिलेत, जुलै जुलै पेडीन ऑगस्टचे पगार सगळे राहिलेत। आता ऑगस्ट महिना संपत आलाय, म्हणजे बर आता गणपती आले पुढे, म्हणजे 2 महिन्याचा जवळजवळ, आता ह्या 7 तारखेला 7 सप्टेंबरला 2 महिन्याचा पगार आमचा प्रलंबित राहील। बर बर बरं तुम्ही या संदर्भात न्यायालयाचा शेवटी दरवाजा ठोठावणं हा शेवटचा पर्याय असतो आणि तो तुम्ही केलात, कारण याच्यापूर्वी अनेकदा तुम्हाला मेहनत करून तेवढं यश मिळालं नाही. एक दोन वेळेला सरकारनं काही छोटंसं पॅकेज दिलं, पण यावेळेला एसटीच्या गाड्या तर सुरू झाल्यात. अनेक बहुतांश आगार अशी आहेत की जिथे गाड्या बंद होत्या ती सगळी आगार आता सुरू झाली एसटीची. मग एसटीला उत्पन्न खरंच इतकं कमी मिळत आहे का की कर्मचाऱ्यांचा अजिबातच पगार होऊ शकत नाही? नाही, एसटीला उत्पन्न जे 22-23 कोटी रुपये मिळत होतं ते 10-12 कोटी पर्यंत गेलोय। पण आता कसं आहे की आमच्याकडे उपाययोजना फार वेगळ्या वेगळ्या होतात, म्हणजे असं म्हणतात की जखम मांडीला झाली ना तर तिथं मांडीलाच त्या मलम लावायचा असतो, ते शेंडीला लावायला प्रयत्न केला जातोय। एसटी वाल्यांना नेमकं हवं काय आहे? एसटी चालू झाल्या पण समांतर वाहतूक चालू झाली आणि जाणीवपूर्वक एसटी महामंडळाचा वाढ विस्तार रोखला गेलेला आहे। आज आमच्याकडे 1,200 गाड्या डिझेलसाठी उभ्या आहेत, आशिया खंडातलं सर्वात मोठं महामंडळ ज्याच्या गाड्या डिझेलसाठी उभ्या राहतात। कर्मचाऱ्यांकडून त्या डिझेलसाठी गाडी उभी म्हणून रजेचा अर्ज घ्या, तुम्ही घरी निघून जा। माझं असं मत आहे की सर्वांनी मिळून एकत्रितरित्या प्लॅन केला पाहिजे, राज्य सरकारने त्याला मदत केली पाहिजे, किंबहुना राज्य सरकारने ह्या एसटी महामंडळाचं पालकत्व स्वीकारणं अत्यंत महत्वाचं आहे। हा सेवा उद्योग आहे, 65 लाख जनतेला आम्ही सेवा देत असताना एसटी वाल्यांकडे एवढं दुर्लक्ष करता कामा नये। खरं आहे, मागच्या वेळेस काही वेळेस सरकारने आम्हाला कोरोना काळात मदत केली, एकदा 500 कोटी दिले, 1,000 कोटी एकदा विना परतावा दिले, आताही काल परवा त्यांच्या चर्चेतून एसटीच्या उपाययोजना ज्या आहेत त्याच्यातून काहीतरी 500 कोटी दिल्याचं आम्हाला समजत आहे। परंतु दर महिन्यालाच आम्ही भीक मागायची का पगारासाठी? त्यापेक्षा एसटी साठी एक फिक्स उपाययोजना होणं आवश्यक आहे खरंय आणि यासाठी संदीपजी, सरकारने आमचं असं आहे पालकत्व ना की स्वीकारलं पाहिजे, सगळ्यांना आमचं बरोबर विनंती केलं घेतलं आणि पाहिजे। विश्वासात घेतलं, कर्मचाऱ्यांनाही बरोबर घेतलं निर्णय प्रक्रियेत, तर कदाचित निर्णय उत्तम होऊ शकेल आणि चांगल्या निर्णयात सगळ्यांचा सहभाग राहिला तर त्याचा जास्त फायदा असतो. तुम्ही राहाच आपल्यासोबत. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी सोलापुरातून जोडले गेलेत आणि त्यांच्यासोबत काही एसटी कर्मचारी आहेत. सागर, खरं तर एसटी महामंडळाने असे आदेश काढलेत की तुम्ही बोलायचं नाही, पण तरीही काही कर्मचारी बोलायला तयार आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं?
खराय मिलिंद या ठिकाणी खरं तर ही त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते दिवसभर राब राब राबतात, आणि ज्यावेळेस त्याचा काहीतरी दमडा आपल्याला मिळण्याची अपेक्षा असते त्यावेळेस मात्र तो मिळत नाही आहे. 2-2 महिने झालं पगार थकलेले आहेत, त्यामुळे एसटी कर्मचारी जे आहेत ते संतापलेले आहेत. आपल्यासोबत एसटी कर्मचारी देखील आहेत, त्याचबरोबर काही युनियनचे देखील लोक आपल्यासोबत आहेत, ते काय म्हणतात बघूयात. मला सांगा काय नक्की आपल्या समस्या आहेत, कशा पद्धतीच्या अडचणींना आपण सामोरे जात आहे, काय अपेक्षा आहे सरकार? सध्या अपेक्षा अशा आहेत की 2 महिने झालं महामंडळातील कर्मचाऱ्यांना पगार नाही आहे. पगार नसल्यामुळे प्रत्येक महिन्याचं त्याचं जे काय बजेट आहे ते पूर्णपणे कोलमडून जात आहे. आमची एकच मागणी आहे की राज्य शासनाच्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांचा जसा पगार होतोय, इतर खात्याला शिक्षकांना काय काम आहे तरी त्यांचा पगार होतो का नाही. पण आम्ही रस्त्यावर काम करतो एवढं, इतर कर्मचाऱ्यांचं कुठल्याही गोष्टीमध्ये मदत असते. काही घटना घडली की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एसटी पुढे येते, एसटी कर्मचारी दिसतो, पण पगारीच्या वेळेला मात्र एसटी कर्मचारी दिसत नाही. खूप म्हणजे शोकांतिका वाटते ह्या गोष्टीची. आम्हाला किती वर्षापासून तुम्ही सेवा बजावताय आणि कशा पद्धतीने तुमचा सगळा संसार चालतो? कारण जर पगारी अशा होत असतील सातत्याने मागे पुढे होत असतील, तर काय आपली भावना त्या संदर्भातली आहे? माझी साधारणपणे 29 वर्ष माझी सेवा झालेली आहे. 29 वर्षाच्या सेवेप्रमाणे आणि इतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या 29 वर्षाच्या सेवेप्रमाणे माझा आणि त्यांच्या पगारामध्ये साधारणतः 20,000 चा फरक आहे मुळहीतच. त्यामुळे एवढा फरक असताना सुद्धा आम्ही आहेत त्या पगारीवर प्रामाणिकपणे आमचा कर्मचारी काम करत असताना तोही पगार वेळेवर मिळत नाही. मग त्या कर्मचाऱ्याने कुटुंब कसं चालवायचं? अशा कोविडच्या महामारीमध्ये औषध आहेत, हॉस्पिटल आहेत, ऑनलाईन मुलांच्या शाळा आहेत, ऑनलाईन आहेत, रिचार्ज करू शकतो. मोबाईल जर रिचार्ज झाला नाही तर तो ऑनलाईन शाळा काय शिकवणार आहे? त्याला खायलाच पैसा नाही, तर काय करणार आहे बाकीच्या गोष्टी? तो इतर गोष्टी शक्यच नाही ना. आमची एकच मागणी आहे की राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आम्हाला दिलं पाहिजे, वेळेत दिलं पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टो मध्ये त्यांनी सांगितलं होतं की एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या प्रमाणे वेतन श्रेणी देण्यात येईल. ते आम्ही एवढेच मंत्री महोदय असतील किंवा राज्य सरकारमधील आमचे पक्षाचे असतील किंवा राष्ट्रवादी पक्षाचे असतील, त्यांनी त्यांचा जो काही मॅनिफेस्टो होता त्याची पूर्तता करून आम्हाला न्याय मिळावा एवढी आमची अपेक्षा आहे. आणखी काही कर्मचारी आहेत, मला सांगा कशा पद्धतीच्या अडचणींना तुम्ही सामोरे जात आहे, किती दिवसांपासून पगार झालेला नाही आणि काय मागण्या आहेत? 7 तारखेपासून आज 27 तारीख आहे, आजपर्यंत पगार झाला नाही. पगाराचा विचार बी केला जात नाही. पगार आहे असं देखील आम्हाला कुठलाच कोणी अधिकारी सांगतो. त्यामुळे आमची परिस्थिती बिकट झालेली आहे. आम्ही कर्जबाजारी झालेल्या, कर्ज काढकोडाचं घर चालवलो, शाळेचं बघायला कर्जावर चालू आहे. आता पगारवर आमचं काहीच नाही, कधी होईल पगार काय सांगता येत नाही. आपण पाहतो मिलिंद की काय नक्की समस्या आहेत. खर तर पगारी ज्या आहेत, कर्ज काढून घर भागवलं जात आहे मात्र पगारी झालेल्या नाही आहेत. ऑनलाईन शिक्षण असेल त्याचे रिचार्ज करण्यासाठी देखील या कर्मचाऱ्यांच्याकडे पैसा नाही आहे. एकंदरीत अशी परिस्थिती पाहायला मिळते मिलिंद. खरंच अडचणीची परिस्थिती आहे, म्हणजे बोलायला शब्द सुचत नाही. जर का एका आगारातल्या एका ड्रायव्हरची ही स्थिती असेल तर महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात फिरणाऱ्या एसटीच्या अन्यही अनेक कर्मचाऱ्यांची काय स्थिती असू शकते याची आपण कल्पना केलेली बरी. सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. संदीप शिंदे एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेले होते. संदीपजी तुमचंही धन्यवाद. आज केस आहे, तुमच्या केसला सकारात्मक प्रतिसाद मिळो कोर्टाचा, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.